नागरिकांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात अनेक महिने चक्रा मारावे लागतात, मात्र मनपा प्रभाग क्रमांक 4 कार्यालयाने तात्काळ अर्ध्या तासात प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। शहरातील नागरिकांना मनपा कार्यालयामध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी या विभागाचे उंबरठे झिजावे लागतात। हॉस्पिटलमधील नोंदी आणि कार्यालयातील कासवगतीच्या कामकाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करून महिनो महिने या विभागात चक्र मारावे लागत असे। यानंतर तांत्रिक अडचणींचा फटका प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बसत असत, यामुळे वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी आणि लाभार्थी यांच्यात बरेच वाद होत असे। या नागरिकांना दिलासा आणि जलद गतीने जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील वॉर्ड अधिकारी आणि जन्म मृत्यू विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना काही वेळेत सर्टिफिकेट इश्यू करण्याची प्रणाली तयार केली, यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। जन्माचा दाखल्याकरता अर्ज दिला होता, तरी मला अर्ध्या तासात प्रमाणपत्र मिळाले, तरी महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 4 यांनी जलद आणि त्वरित प्रमाणपत्र वाटप करण्याचा उपक्रम कसा राबवला आणि यासाठी काय योजना केल्या याबद्दल सविस्तर माहिती वॉर्ड अधिकारी विक्रम दराडे यांनी दिली। झोन क्रमांक 4 मध्ये जे सर्व हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलचे आम्ही त्यांना स्वतंत्र यूजर नेम पासवर्ड देऊन आणि जे नवीन जन्म होणारे बालक आहेत त्यांची माहिती आणि त्यांचं प्रमाणपत्र बनण्यासाठी जो प्रायमरी माहिती लागते ती त्यांना त्यांनीच भरून आणि महापालिकेकडून त्याची फक्त सर्टिफिकेशन होईल, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर जन्म प्रमाणपत्र उपलब्ध होतील। आणि याबाबत सर्व जे हॉस्पिटल्स आहेत मोठी झोन 4 मध्ये त्यांना यूजर नेम पासवर्ड देण्यात आलेली आहे, त्यांना त्याबाबतची माहिती आणि प्रशिक्षणही जो वार्ड कार्यालय 4 वतीने देण्यात आलेलं आहे। आणि या माध्यमातून आपण लवकर म्हणजे लवकरात लवकर जन्म प्रमाणपत्र कसे उपलब्ध होईल आणि संबंधिताला जे काही महापालिका कार्यालयात वार्ड कार्यालयात चक्र मारावे लागतात त्या त्याच्यापासून त्यांना सूट मिळणार आहे आणि लवकर लवकर जन्म प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे। साधारण किती वेळात हा प्रमाणपत्र हातामध्ये पडतो? याबाबत आता संबंधित रुग्णालयाने त्याचं वेबसाईटवरती त्यांच्या युजर नेम पासवर्ड मार्फत त्यांची माहिती अपलोड केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन झालं की तात्काळ त्यांना ते सर्टिफिकेट इश्यू होईल।